हिंगोली से उमरखेड़ जा रहे छत्रपति शिवाजी महाराज के पुतले को हिंगोली पुलिस प्रशासन ने रोक कर रखा बीते पांच जनवरी बुधवार को हिंगोली जिले के बालापुर तहसील के घोड़ा कामठा में सामने आई इस घटना की शिव प्रेमियों और यौतमाल जिला भाजपा द्वारा कड़ा विरोध किया गया भाजपा के यौतमाल जिलाध्यक्ष नितिन भूतरा विधायक नामदेव राव ससाने और कार्यकर्ताओं ने वहाँ पहुंचकर पुलिस प्रशासन से महाराज के पुतले को उमरखेड़ रवाना कर नगर परिषद उमरखेड़ के सुपुर्द करने और शिव प्रेमियों की भावनाओं को समझने की बिन्ती की लेकिन पुलिस प्रशासन ने उन पर ही मामले दर्ज किए इसके खिलाफ दिग्रज भाजपा शनिवार को दिग्रज तहसीलदार के माध्यम से यौतमाल जिलाधिकारी को ज्ञापन सौंप भाजपा अधिकारी पर दर्ज किए गए मामलों को पीछे लेने की मांग करते हुए इस घटना पर रोष व्यक्त किया है छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उमरखेड शहरातील नगरपालिकेने जो कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्या कॉन्ट्रॅक्टर घेऊन येत असताना हिंगोली पोलिसांनी आणि शासनाने त्या ठिकाणी तो पुतळा भर रस्त्यावर पाच तास त्यांनी पुतळा रस्त्यावर अटक केला आणि आमचे डॅशिंग जिल्हा अध्यक्ष नितीनजी भुतडा यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तिथल्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रात नव्हे तर काय पाकिस्तानात बसवण्यात जाईल का त्यांना कळायला पाहिजे आणि त्या ठिकाणच्या सर्व अधिकाऱ्यांचा आणि शासनाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो जाहीर निषेध करतो ज्या शिवछत्रपतींनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवलं प्रत्येकाच्या देवारातलं देवघर ज्या राजाने जिवंत ठेवलं प्रत्येकाच्या आई बहिणींची अब्रू ज्या राजाने आजपर्यंत जिवंत ठेवली त्या राजाच्या स्मारकाला जो निषेध करतो मला तर असं वाटते त्यांनी हिंदू म्हणूनच नव्हे तर एक भारतीय म्हणून सुद्धा या देशामध्ये राहू नये शिवाजी महाराजांचा पुतळा उंबरखेड येथे लावू दिला असता तर काय बिघडलं असतं शिवाजी महाराज सर्वांचे आराध्य देवत आहे सर्व शिवप्रेमींचे ते आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत आणि भारताचे सुद्धा आराध्य देवत आहे मित्रांनो सन्मान्य जिल्हाध्यक्षंची भुतळा यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्यांनावर जे केसेस लागलेले आहेत ला भारतीय जनता पार्टी दिग्रस व येथील शिवप्रेमी जनता आणि युवक यांच्या माध्यमातून आम्ही तहसीलला निवेदन दिलेलं आहे त्यांचा या निवेदना मध्य सरकार का निषेध 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 इस मौके पर दिग्रस भाजपा पदाधिकारियों सहित कार्यकर्ता आदि बड़ी संख्या में उपस्थित थे बी न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान